अंधारामध्येच उजेडाचे महत्व समजते ही ओवी सार्थ ठरेल. विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना 24 तास सेवा द्यावी लागत असते. दिवस रात्र एक करत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना विद्युत विषयक कामे करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागते. त्यातच नवीन मार्गदर्शक सूचना आली असता दर्यापूर मधील विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फ्रंटलाईन वर्कर मध्ये समावेश न केल्याने वितरण कर्मचाऱ्यांची तीव्र नाराजी झाली आहे. त्यामुळे लाईट गेली असता आपण कुठलाही विचार न करता सरळ विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन लावण्यासाठी हयगय न करता तक्रार देत असतो. या ज्वलंत प्रश्नाचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. तसेच विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना सामाजिक जीवनामध्ये आपली भूमिका बजावत असताना सर्व घटकांशी त्यांचा थेट संपर्क येतो. संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचा उद्रेक सुरू आहे, त्यामुळे विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फ्रंटलाईन वर्कर मध्ये समावेश करून त्यांना तातडीने लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी विनंती विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. विद्युत विभागाच्या वतीने वारंवार प्रशासनाला लसीकरणाबाबतचे निवेदने दिली असता यावर अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही. विभागाच्या कर्मचाऱ्यांची येत्या आठवड्याभरात संपूर्ण कर्मचाऱ्यांचे लसीकरण न झाल्यास कामबंद आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. कोरोनामुळे विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे कार्यालयात शोककळा पसरली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठीचा सकारात्मक विचार करून सर्व विद्युत वितरण कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात यावे अशी आर्त हाक वितरण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत केली आहे. मी चेतन नारायणराव उपकार्यकारी अभियंता उपविभाग दर्यापूर. काल आमच्या इथे आमचे महावितरणचे कर्मचारी श्री देविदासजी पवार यांचं अत्यंत दुःखद असं निधन झालं आणि आज त्यांच्या निधनाबद्दल आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. परंतु ही अत्यंत दुःखद घटना असून महावितरणचे कर्मचारी ह्या कोरोना कालावधीत दिन रात्र काम करत आहे आणि दिवस रात्र काम करताना त्यांचा अनेक ठिकाणी जनतेशी अनेक भागाशी संपर्क येतो, त्यामुळे त्यांचं जीवन हे फार रिस्की झालेलं आहे आणि अशा या काळात प्रशासनाने आमच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लसीकरण प्राधान्याने करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर.